इकडे राज्यभरात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. अनेक पिकं यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील तूर पिकाचंही प्रचंड नुकसान झालंय आणि यामुळे शेतकरी तुरीचं पीक उपटून काढत असल्याचं विदारक दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीची झळ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसली आहे. या संकटानं शेतीचं अर्धचक्र कोलमडलं आहे. एकतर यंदा पाऊस उशिरा सुरू झाला आणि आता तो जाता जाईना. या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवून घेतलाय. राज्यभरात कमी अधिक प्रमाणात हेच पाहायला मिळत आहे. हिंगोलीतही परतीच्या पावसानं शेतकरी अगदी हवालदिल झालाय आणि याचमुळे शेतकऱ्यांनी शेतीमधलं पीक उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. दरम्यान आता लवकरात लवकर नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.